कोगनोळीत काँग्रेस प्रणित विविध संस्थांच्या वतीने मास्कचे वितरण। कोरोना कालावधीत आघाडीवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, पत्रकार व वार्डातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना काँग्रेस प्रणित संस्थांच्या वतीने माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते मास्कचे वितरण करण्यात आले। पी अँड पी ग्रुप, अंबिका पतसंस्था, प्रियदर्शनी महिला पतसंस्था, दत्तगुरु पतसंस्था, प्राथमिक कृषी पत्तीन संघ, कामधेनू ऍग्रो यांच्यासह विविध काँग्रेस प्रणित संस्थांच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले। गावातील 10 वार्डातील प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांच्याकडे त्या वार्डातील नागरिकांच्या साठीचे मास्क देण्यात आले। प्रारंभी प्रकाश कदम यांनी स्वागत केले तर के डी पाटील यांनी प्रास्ताविक केले। यावेळी बोलताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले की कोरोना बरोबरच काळ्या, पांढऱ्या व पिवळ्या अशा प्रकारच्या बुरशीजन्य आजारांची ही लक्षणे दिसू लागली आहेत। या सर्व गोष्टींना न घाबरता त्यावर औषधोपचार करून घ्यावेत। तसेच या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कुटुंब व परिसरामध्ये स्वच्छता राखणे ही महत्त्वाचे आहे। कोरोनाचा थैमान वाढला देशात असून दे, आपल्या गावात असून दे, आपल्या भागात असून दे, जिल्ह्यात असून दे, राज्यात असून दे, आणि आपण त्याच्यापासून बाजूला वंचित कसं राहायचं याच्यासाठी आपण आतापर्यंत प्रयत्न करत आलेलो आहे। पंकज पटेल असतील किंवा स्टेजवर उपस्थित असलेले सगळेजण असतील, प्रीतम असतील, भारती अण्णा, बाळू अण्णा, सोसायटीचे चेअरमन, सर्वांनी प्रयत्न केले, सर्व गुरुजनांनी प्रयत्न केले। परंतु ही सूचना मला एका व्यक्तीने दिली, कारण काढा देणं, सॅनिटायझर देणं एक एक जण घेतात किंवा एक एक जण आपल्या घरातल्या जवळ ठेवून टाकतात, वापरत नाही। परंतु मास्क वापरणं ही काळाची गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळून मास्क वापरूया। ज्या व्यक्तीने, ज्या मंडळीने ही सूचना दिली, प्रथम मी त्यांचा आभार मानतो। आणि हे मास्क आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला संस्थेने, त्या सर्व संस्थेचं मी जाहीर आभार मानतो। मगाशी काकाजींची परवानगी घेऊन बोलतो की वाघाचं, शिवाचं काय सांगितलं, पण त्याच्यात मध्ये एक सुधारणा पुढच्या भाषणात करा, ही जागरूकता आलेली आहे। त्यामुळं प्रत्येकाने मास्क वापरावा, लस प्रत्येकाने घ्यावी। कोरोना झाला म्हणजे काय फार मोठा घात झाला अशा आपला भाग नाही। आता मागच्या वर्षी माझ्या घरातच 3 कोरोना पेशंट होते, माझी बायको होती, पंकज पाटील होते, पंकज पाटलांची बायको होती। कोरोना झालं म्हणजे काय, पूर्वी एका काळी म्हणत होते घिरणी झाली त्याच्या घरात जायचं नाही म्हणून, टीव्ही झाला त्याच्या घरात जायचं नाही म्हणत होते। आता तशी परिस्थिती नाही आहे, कोरोनाची औषधं प्रत्येकाच्या घरात आहेत। आणि मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो आमच्या आशा कार्यकर्त्यांचं असू दे, अंगणवाडी सेविकांचं असू दे, सगळ्यांचं आणि पत्रकारांचं देखील कौतुक करतो। कारण ज्या ज्या ठिकाणी जाता येते त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सेवा केली, पत्रकारांनी लोकांना जागृत राहण्याच्या संदेश पोहोचवले, या सगळ्यांनी जे धाडसाचे जे काम केले, या प्रसंगी केव्हा प्रसंग येत नाही तुमचं अभिनंदन करायचं, मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतोय। आणि करोना झाला होणार आहे म्हणून काय भरून चालणार नाही आपल्याला। एकेकाळी प्लेग होता, गावाच्या गाव होत होतो, एकेकाळी देवे होते, एकेकाळचे चेहरे करूप होते होते मात्यानं, पण आज तशी परिस्थिती नाही आहे। सरकारने लेट कमीना औषधाची व्यवस्था केलेली आहे। मगाशी पंकज पाटलांनी सांगितल्याप्रमाणे खरी आहे वस्तुस्थिती, वस्तुस्थिती खरी आहे। कारण मी काँग्रेसचा आहे म्हणून मी टीका करत नाही, परंतु थोडासा कुठतरी गैरमेळ झालेला आहे लस पोहोचवण्यात, औषधं पोहोचवण्यात, तो सुधारावा, अजून वेळ गेलेली नाही आणि लोकांचे प्राण वाचावे। कारण त्याच्यामध्ये परत मला वाटते त्या कोरोनामध्ये आणि 3 भाग झाले, ब्लॅक कोरोना झालाय, व्हाईट कोरोना झालाय आणि येलो कोरोना, लाल, ब्लॅक, काळा, पिवळा आणि पांढरा, असे 3 काय बुरशीचे रोग या कोरोनात निर्माण व्हायला लागले। ज्याला ज्याला शुगर आहे, माझ्यासारखे मी शुगर पेशंट आहे, ज्याला ज्याला शुगर आहे त्यांनी त्यांनी तर अगदी कटाक्षानं राहायचं, कारण त्या शुगरच्या माणसांना फार लवकर अटॅच होते। मला माझ्याकडे एक व्हिडिओ आहे,
बुरशी म्हणजे काय आहे? ते बुरशी म्हणजे त्या कोरोनातन निर्माण झालेला एक मुंगळा आहे, आणि तो मुंगळा ज्या ज्या शरीरातनं आपलं रक्त जात असते त्या रक्तातले साखर वेचत 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 ते पुढे जाते. डोळा मऊ असतो पहिला डोळ्याला जाते, तिथलं संपलं म्हटलं की ते आपण मेंदूला जातोय, आणि मेंदूला गेल्यानंतर तो थांबत नाही. आणि आपला मेंदू जर बधिर झाला, मेंदूकडनं डायरेक्शन येत नसले, सूचना येत नसल्या, तर तुम्ही हात हलवत आहे, मग डॉक्टर सांगतात ते कोमात गेलाय, व्हेंटिलेटर लावा. आणि व्हेंटिलेटर किती? 2 तास 4 तास 2 दिवस 4 दिवस 8 दिवस श्रीमंत असला तर 15 दिवस. त्याच्या पलीकडे लावू शकत नाही. व्हेंटिलेटर काढला म्हटलं की ते खरंच हेच करोना. आणि हे ब्लॅक काय म्हणतात त्याला, ब्लॅक फंगस, येलो फंगस, रेड फंगस काय असत ते. तर ह्याच्यापासून मी ज्या ज्या व्यक्तींना सांगितलं जे ज्या ज्यांना लागू होते त्याने लागू करून घ्यावं, आपण सावध राहावं आणि काळजी घ्यावी. आणि मगाशी कोणतरी वक्त्याने सांगितलं स्वच्छता पाळणे काळाची गरज आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत 29 सगळेच आहेत मला वाटते 31 का 32. सगळ्यांना विनंती करतो मी की गावात स्वच्छता कशी राहील, हे मास्क दिल्यानंतर तुम्ही प्रत्येक 10 दिवसाला मीटिंग घ्या, 8 दिवसाला मीटिंग घ्या, गावात स्वच्छता कशी राहील याची काळजी घ्या. गाडी बंद पडल्या, स्पेअरपार्ट मिळाला, ते स्पेअरपार्ट आणून कचऱ्याची गाडी चालू केली की आपोआप स्वच्छता होते. हे सगळं आपण करूया. आणि त्या करत असताना मी सगळ्या ग्रामपंचायतच्या सदस्यांना, मग सत्ताधारी असू दे विरोधी असू दे, विरोधी कोण नाही आहे, ग्रामपंचायत लेवलला आपण विरोध मानायचा नाही, सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे, आपण करा एवढी विनंती करतो. हा कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी आयोजन केला, मग ते कदम सर असतील, केडी गुरुजी असतील, पंकज पाटील सोसायटीचे, दत्त गुरुजी चेअरमन, बाळासाहेब कागले सोसायटीचे चेअरमन, अनिल चौगले त्यांचे सर्व सहकार्य, त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि पुन्हा सर्वांना एक सगळ्यांनाच हॅपी बर्थडे म्हणतो. का उद्या कोण आहे कोण नाही मला माहीत नाही, उगवलेला दिवस आपला, म्हणून भिवून जाणून चालणार नाही. आपण नेटाने ह्या कोरोनाला तोंड द्यायचं आहे आणि प्रत्येकानं स्वच्छता बाळगायची आहे. एवढंच मी सगळ्यांना विनंती करतो. आणि अफवेना बळी पडू नका. आणि पत्रकारांना एक विनंती करतो की सगळ्यांना आपण गावामध्ये ज्या पद्धतीनं आतापर्यंत सूचना पाठवत आलाय त्याप्रमाणे करोनाच्या बाबतीत इथून पुढे पाठवा अशी विनंती करतो. यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले, केंद्र व राज्य स्तरावरील शासनाच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या लसीकरणामध्ये जो घोळ निर्माण होत आहे तो लवकरात लवकर संपुष्टात आणून सर्वसामान्य जनतेला लस उपलब्ध करून द्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरून न जाता या संकट प्रसंगी आपण या संकटाला तोंड देणं गरजेचं आहे. आणि ज्या काही गोष्टी आपण पाळा लागतात त्या पाळणं हे आपल्यासाठी आणि आपल्या घरच्यांच्यासाठी महत्वाचं आहे. तर आपण जर मेन मास्कच्या बाहेर फिरलो आपल्याला तर धोका निर्माण झालाच. आपण ज्यावेळेला घरी जाणार आपल्या घरातील नागरिक, आपल्या घरातील जे लोक असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, त्यांना सुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. या कार्यक्रम प्रसंगी शरद पाटील, बाळासाहेब पाटील, मारुती कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष अक्काताई खोत, तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, अनिल चौगुले, अप्पासाहेब माने, सचिन खोत, जगन्नाथ खोत, अनिल कोंडेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. शेवटी बाळासाहेब कागले यांनी सर्वांचे आभार मानले.